सुशील कुमार शिंदे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलाय. प्रमोद गायकवाड यांच्या नावास घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आलाय. सुशील कुमार शिंदे यांचा अर्ज वैध ठरला असून पदाधिकारी कामास लागले आहेत. प्रमोद गायकवाड यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी फेटाळून लावला आहे. माजी आमदार प्रकाश येलगुळवार यांनी आपल्या पक्षातर्फे भरलेला अर्ज हा योग्यच असून विनाकारण राजकारण करायचं म्हणून आक्षेप घेणं हा जुना धंदा आहे असा टोला त्यांनी मारला. शिंदे साहेबांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसू लागल्यानं असे आरोप होणारच असंही ते यावेळेस म्हणाले. 25 वर्षाच्या पुढील वय असलं तरी हे व्हॅलिड असतं, त्यामुळं वयाचं सुद्धा त्यांनी रिजेक्ट केलं. आणि काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. नाव कुठलं सांगितलं त्यांनी बालपणीचं नाव सांगण्यापेक्षा त्यांनी जुनं नाव म्हणजे तो उल्लेख केला नाही, उल्लेख त्या अर्जामध्ये केलेला आहे मलाही माहित नाही. जुन्या नावानी आणि नवीन नाव त्याच्यामध्ये तफावत आढळते असं सांगितलं. मी युक्तिवाद केलं त्या ठिकाणी आणि सांगितलं किंवा नाम निर्देशन पत्र मतदार यादीतल्या प्रमाणेच नाव दिलेलं आहे, त्यामुळे ह्या हरकतीमध्ये काहीही तथ्य नाही आहे. आणि वयसुद्धा 77 वय आहे, 77 वर्ष 6 महिने वय आहे. आणि कलेक्टर साहेबांना असंही सांगितलं की डिस्क्वालिफिकेशनच्या ग्राउंडमध्ये उमेदवाराचं वय 25 कमी नसू नये आणि 77 आणि 79 हा वय फार महत्त्वाचा आहे, ह्याच्यामध्ये त्रुटी नाही आहे. 77 का 78, त्यामुळे हे रिजेक्शनचं ग्राउंड होऊ शकत नाही. आमचा युक्तिवाद ऐकला आणि आरो साहेबांनी माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांचा अर्ज वैध ठरवलेला आहे.